नमस्कार, पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. 36 लाखांचा चुना लावून फरार झालेला जवळा निजाम येथील आरोपी अखेर 4 वर्षानंतर अटक. पुणे येथील स्वारगेट पोलिसांच्या मदतीने आरोपीस अटक. आरोपीच्या अटकेची माहिती मिळताच जवळात गावातील खातेदारांमध्ये समाधान. या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल नंदाज किचन परंडा. फॅमिलीसाठी व्हेज व नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय. पनीर चिल्ली, लसुणी मेथी, व्हेज मराठा, पनीर टिक्का मसाला इत्यादी. तर नॉनव्हेज मध्ये परंडा शहरात प्रथमच तंदूर चिकन, चिकन चिल्ली कबाब, मुर्ग मसल्लम, चिकन अफगाणी यांसह स्पेशल चिकन मटका बिर्याणी, तसेच मटन थाळी, चिकन थाळी, व्हेज थाळी मिळेल. पत्ता सदिवाल कॉम्प्लेक्स, बावची चौक, महाराणा प्रताप चौक, परंडा. आता बातमी विस्ताराने. 72 लोकांचे बनावट बँक खाते तयार करून ग्राहकांच्या खात्यामध्ये पैसे जमा न करता गोरगरिबांच्या 36,66,000 रुपयांची फसवणूक करून फरार झालेला परंडा तालुक्यातील जवळा निजाम येथील आश्रू कारकर यास शनिवार दिनांक 23 मार्च रोजी रात्री स्वारगेट पुणे येथून अटक करण्यात आली आहे. आरोपीस अटक केल्याची माहिती रात्री जवळा येथे मिळताच फसवणूक झालेल्या खातेदारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आलं आहे. याबाबत अधिक माहिती अशी की स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे जवळा निजाम येथील ग्राहक सेवा केंद्र चालक आश्रू कारकर यानं सन 2014 ते 2019 या 5 वर्षाच्या दरम्यान बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक बोगस बँक खाते तयार केले होते. ग्राहकांनी जमा केलेली रक्कम त्यांच्या खात्यात जमा न करता लोकांची फसवणूक करून 36,66,045 रुपये रकमेचा अपहार केला होता. खातेदारांची फसवणूक केल्याची घटना 2019 साली उघडकीस आली होती. या प्रकरणी राष्ट्रीयकृत बँकेला सहकार्य करणाऱ्या फिया कंपनीचे तपासणी अधिकारी लक्ष्मीकांत बटगिरी यांच्या मार्फत जवळा येथील ग्राहक सेवा केंद्राची तपासणी केली असता केंद्र चालक आश्रू कारकर यानं ग्राहकांची फसवणूक केल्याचं दिसून आलं होतं. तपासणी अधिकारी लक्ष्मीकांत बडगिरी यांच्या फिर्यादीवरून दिनांक 7 नोव्हेंबर 2019 रोजी परंडा पोलिसात फसवणुकीसह विविध कलमांनुसार आश्रू कारकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी आश्रू कारकर फरार होता व परंडा पोलिसांना तो हवा होता. आरोपी कारकर हा पुणे येथील स्वारगेट परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानं परंडा पोलिसांनी स्वारगेट पोलिसांना संपर्क साधून परंडा पोलिसांना हवा असलेला आरोपीची माहिती दिली. यावरून आरोपीला स्वारगेट पोलिसांनी जवळा येथील काही ग्रामस्थांच्या मदतीनं दिनांक 23 मार्च रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक काकडे, पोलीस कॉन्स्टेबल कोळेकर, होमगार्ड जाधव यांचे पथकानं पुणे येथील स्वारगेट पोलिसांच्या ताब्यातून 4:15 आरोपी आश्रू कारकर यास ताब्यात घेऊन परंडा पोलीस ठाण्यात हजर केलं. अनेक वर्षांपासून गरीब खातेदारांची फसवणूक करून फरार झालेला आरोपी आश्रू कारकर यास अटक करण्यात आल्यानं जवळा येथील खातेदारांकडून समाधान व्यक्त करण्यात आलंय. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.